शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी होती आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. मागील आठवड्यामध्ये सुनील प्रभूंची साक्ष नोंदवण्यात आलेली होती आणि आजपासून 3 दिवस पुन्हा सुनावणी सुरू होते. सकाळी 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. आमदार अपात्रते प्रकरणातली शिवसेनेसंदर्भातली ही सुनावणी आजपासून 11 वाजता सुरू होणार आहे. मागील आठवड्यामध्ये सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली गेली. आजपासून 3 दिवस ही सुनावणी होणार आहे. मीनाक्षी आमची प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे. मीनाक्षी, शिवसेनेमधल्या आमदार अपात्रतेची सुनावणी आजपासून सुरू होते, काय नेमकाचे आता या 3 दिवसांमध्ये सुनावणीमध्ये घडण्याची शक्यता आहे? नक्कीच, आपण पाहतोय की आजपासून सलग 3 दिवस जे आहे ती सुनावणी सुरू होणार आहे शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात. तर पाहायला गेलं तर मागच्या वेळीस शिवसेना म्हणजेच ठाकरे गटातले सुनील प्रभू जे प्रतोद आहेत त्यांचं साक्ष नोंदवण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर वेळ काढूपणा सुरू असल्याचं देखील म्हटलं जात होतं. तर पाहायला गेलं तर विधानसभा अध्यक्ष हे वेळ काढूपणा करत असल्याचं देखील वारंवार म्हटलं जात होतं. आज पाहायला गेलं तर आज देखील मोठ्या प्रमाणात युक्तिवाद जो आहे दोन्ही बाजूने होताना आपल्याला पाहायला गेलं, त्यामुळे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान काय नेमकं दोन्ही गटाची बाजू जी आहे ती मांडली जाते, कारण आपण जर पाहिलं तर 2 महिन्यांची मुदत होती पण मात्र ही 2 महिन्यांची मुदत जी आहे ती उलटून गेलेली आहे. अद्यापही विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये हा जो युक्तिवाद आहे हा सलग 3 दिवस चालणार आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं तर सुनील प्रभू यांनी आपला जबाब जो आहे तो रेकॉर्ड करण्यात यावा किंवा मग जो युक्तिवाद सुरू आहे तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात यावा अशी देखील मागणी केली होती. त्यामुळे अनेक मुद्दे आहेत आणि अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे आज देखील सलग आजपासून 3 दिवस ही सुनावणी असणार आहे. तर या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. निश्चित मीनाक्षी, या सुनावणी संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ. तुर्तास संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.